रायपुर के निर्दलीय विधायक किशोर जोरगेवार ने घोड़ा बाजार शब्द पर नाराजगी व्यक्त की है। उन्होंने यह भी चेतावनी दी कि अगर शिवसेना नेताओं द्वारा इस शब्द का बार बार इस्तेमाल किया जाता है तो निर्दलीय विधायकों को अलग तरह से सोचना होगा। निर्दलीय और छोटे दलों के मामले में इस तरह की शंका होना गलत है और उन्होंने कहा है कि इस शब्द के इस्तेमाल से निर्वाचन क्षेत्र में हमारी छवि खराब हुई है। ऐसी प्रतिक्रिया किशोर जोरगेवार ने दी। याच्यातली भूमिका आमची एकदम स्पष्ट आहे। महाविकास आघाडीकडे 170 लोकांचा पाठिंबा आहे आणि मी स्वतः जर माझी भूमिका जर म्हणाल तर मी जे संजय पवार जे उमेदवार आहे त्यांच्या उमेदवारीच्या अर्जावर आम्ही अपक्ष लोकांनी 10 लोकांनी त्यांचं नामांकन दाखल करताना आम्ही त्याचे आमचे स्वाक्षर आहे। हे विनाकारण तर तुम्ही टेम्पो उभे केलेलं काम आहे। 170 बहुमत असल्यानंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा असा विषय होण्यासारखं नाही आहे। या शब्दावरच माझा आक्षेप आहे। आम्ही या पुरोगामी महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणारे त्या परमपवित्र अशा त्या सभागृहाचे सन्माननीय सदस्य आहोत आणि आमच्या अपक्षांच्या बाबतीत छोट्या पक्षांच्या सदस्यांच्या बाबतीमध्ये ही शंका उपस्थित करणं वाईट चूक महापाप आहे। कारण की आम्ही 4-5 लोकांमधून निवडून जातो। कोणताही पक्ष मागे नसताना कोणताही मोठा नेता आमच्यामध्ये मागे नसताना मी तर अतिशय तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी एक टोपली विकणाऱ्या आईचा मुलगा आहे। कोणत्याही भांडवल आमच्या मागे नसताना आम्ही केवळ आणि केवळ जनतेच्या आशीर्वादामुळे जनतेच्या प्रेमामुळे आम्ही त्या सभागृहामध्ये जनतेच्या हिताचे कायदे करण्यासाठी निवडून जातो काम करण्यासाठी जातो आणि असा हा घोडेबाजार हा शब्द वापरत आमच्या प्रतिमेचा एक प्रकारे मतदारसंघातील खराब करण्यासाठी हा विषय होतो। म्हणून मी या विषयावर उपाध्यक्ष जे आहेत नरहरी झेळवा सभागृहाचे जे आमचे संरक्षक आहे त्यांना लेखी तक्रार देणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांना सुद्धा सांगणार आहे। काही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसुद्धा च्या माध्यमातून सुद्धा हे बोलल्या गेलं आहे की दुसरा पक्ष आहे त्याच्याजवळ खूप पैसे आहे आणि तो अपक्षांचा आणि छोट्या पक्षांना त्या आमदारांना सदस्यांना विकत घेण्यासाठी घोडेबाजार करणार आहे। हे उपमा हा शब्द यावर आमचा आक्षेप आहे आणि काही आम्ही अपक्ष आम्ही आपसात चर्चा केली आम्ही सांगितलं की हा शब्द जर वारंवार आला तर मात्र आम्हाला वेगळा विचार करावा लागेल आणि हे घोडेबाजार हा शब्द बाद झाला पाहिजे। आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।